तापोळा महाराष्ट्रातील मिनी काश्मीर. पश्चिम भारतात महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक हे सहलीसाठी येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात अनगिनत हिल स्टेशन आणि ऐतिहासिक किल्ले उपलब्ध आहेत. याच अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील मिनी काश्मीरची ओळख करून देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टॉप 10 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्राचे लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे तापोळा या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा हे ठिकाण महाबळेश्वरपासून 28 किलोमीटर, पुण्यापासून 150 किलोमीटर तर मुंबईपासून 290 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तापोळाची हिरवळ आणि सौंदर्य हे तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाईल. या ठिकाणी जर आपण गेलो तर स्वतः जणू काय निसर्गाच्या सान्निध्यात पोचलोय असेच वाटेल. तसेच या जागेवर आणखी एक विशेष म्हणजे येथे असलेले वनक्षेत्र आणि या वनामध्ये ट्रेकिंगचा आनंद घेणारे पर्यटक हे आपले मन प्रसन्न करून टाकतात. जर तुम्ही कधी महाबळेश्वर या ठिकाणाला भेट देणार असाल तर नक्कीच महाबळेश्वर जवळील तापोळा या ठिकाणालाही भेट द्या. तापोळा हे महाबळेश्वर जवळील एक छोटंसं गाव आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा या ठिकाणाच्या जवळच शिवसागर तलाव आहे जे पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र बनते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी 1000 रुपये देऊन तलावामध्ये कायकिंग आणि मोटरबोट सवारी करू शकता. वासोटा आणि जयगडसारख्या तापोळा तलावाच्या जवळील घनदाट जंगलामध्ये बरेच अज्ञात किल्लेदेखील आहेत, त्यांनाही बरेच पर्यटक हे भेट देत असतात. खरोखरच येथील हवामान आणि शांत वातावरण आपल्या आत्म्याला शांत करते. तसेच पावसाळ्यात छोट्या छोट्या धबधब्यांचा देखील आनंद आपण येथे घेऊ शकतो. जर पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर याच ठिकाणच्या जवळ कास पठार देखील आहे. पावसाळ्यात कास पठाराच्या 150 प्रकारांच्या फुलाच्या प्रजाती आपण या ठिकाणी बघू शकतो. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुमचा हा छंद या ठिकाणी उत्तम प्रकारे पूर्ण होऊ शकतो. जर या मिनी काश्मीरला भेट देण्यासाठी तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर महाबळेश्वरपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे वाठार स्टेशन आहे. परंतु सर्वात सोयीस्कर रेल्वे स्टेशन हे पुणे स्टेशन हेच आहे, कारण येथून तुम्हाला महाबळेश्वरला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी मिळेल. आणि जर तुम्ही बाय रोड जाणार असाल तर मुंबई पुणेसारख्या मोठ्या शहरातून ओला बस देखील उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.